आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी श्री चंद्रकांत कोटीवाले तर उपाध्यक्षपदी श्री एम पाटील, दोन्ही निवड बिनविरोध. समर्थकांचा जल्लोष. कर्नाटक व सीमा भागातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी श्री चंद्रकांत कोटीवाले तर उपाध्यक्षपदी श्री एम पाटील यांची निवड झाली आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी श्री बिराजदार पाटील यांनी दिली. निवडीनंतर सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले, आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन अध्यक्ष चंद्रकांत कोटीवाले म्हणाले, या कारखान्याला खरी ऊर्जितावस्था देण्याचं काम जोल्ले दाम्पत्यांकडून झालं आहे. त्यांनी मदत केली नसती तर आज कारखान्याला कुलूप लावण्याची परिस्थिती आली असती. केवळ जोल्ले दाम्पत्यांमुळेच हा कारखाना वाचला आहे. मार्गदर्शनाखालीच आम्ही येथून पुढे कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सहकार रत्न अण्णासाहेब जोल्ले व आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी येथून पुढेही कारखान्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी सभासद व शेतकरी वर्गाचं सहकार्य महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. नूतन चेअरमन चंद्रकांत कोटीवाले यांचा वाढदिवस आजच असल्याने व कारखान्याची अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात याच दिवशी पडल्याने हा दुग्ध शर्करा म्हणावा लागेल. संचालक आप्पासाहेब जोल्ले, विश्वनाथ कमते, सुकुमार पाटील, अविनाश पाटील, रामगोंडा पाटील, पप्पू पाटील, सुजित जोशी, सुमित सासने, कल्लाप्पा नाईक, राजाराम खोत, उज्ज्वला शिंदे, प्रताप मैत्राणी, मनीषा रांगोळे, बाबासाहेब देसाई, डॉक्टर चंद्रकांत कुरबेट्टी, प्रवीणभाई शहा, प्रकाश शिंदे, रमेश पाटील यांच्यासह कामगार, सभासद, शेतकरी उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी श्री हालसिद्धनाथ कारखाना कार्यस्थळावरून शिवाजी भोरे. ಸೆಕೆಂಡ್ ಫೌಂಡರ್ ಆಫ್ ದ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ, ಸೆಕೆಂಡ್ ಫೌಂಡರ್ ಆಫ್ ದ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ ಇರ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಣ್ಣಿಯವ್ರು ಇರ್ಲಿ ಎರಡನೇದ ಫೌಂಡರ್ ಇದ್ದಂಗ ಹಿಂಗ ನನಗ ಅನಿಸಿ. ಮೊದಲಿನ ಫೌಂಡರ್ ನಮ್ಮ ಬಾಬು ಅಣ್ಣ ಬದಿಯಾಚಾರ್ಯ ಇದ್ರು, ಈಗ ಇವ್ರ ಸೆಕೆಂಡ್ ಫೌಂಡರ್ ಇದ್ದಂಗ ಹಿಂಗ ನನಗ ಅನಿಸ್ತೈತಿ. ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಏನ್ ಅನಿಸ್ತೈತಿ ಅದು ಹೇಳ್ರಿ, ಒಡೆದು ಹೇಳಿ ಬರೋಬರ ಇದ್ದಿಲ್ಲ. ಯಾಕ ನಾ ಈ ಶಬ್ದ ಯಾಕೆ ಹೇಳಾಕತ್ತಿದ್ದೆ ಇನ್ನು, ಯಾಕಂದ್ರ ವಿಶೇಷ ಅಂದ್ರ ಈ ಒಂದು ಜವಾಬ್ದಾರಿ ಯಾರು ಚಂದ್ರ ಅವರು ತಗೊಂಡಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಜವಾಬ್ದಾರಿ ತಗೊಂಡು ಬಹಳ ಸರಳ ಏನಾದ್ರು ಅನಿಸ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಇದೆ ಅನ್ನೋದು ನಾವು ಚುನಾವಣೆಗಿಂತ ಮುಂಚೆ ಹೇಳಿದ್ದೇವೆ. ರೈತರಾಗಲಿ ಕಾರ್ಮಿಕರಾಗಲಿ ಇವತ್ತು ನಾವು ಏನು ಹೇಳಿದ್ದೇವೆ ಚುನಾವಣೆಗಿಂತ ಮುಂಚೆ 4 ತಿಂಗಳು ಮೊದಲೇ ಏನು ಅಧ್ಯಕ್ಷ ಉಪಾಧ್ಯಾಯರು ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಎಲ್ಲರನ್ನ ಹಾಕಿಕೊಟ್ಟದ್ದು. ಆದರೆ ನಾವು ಈ ಕಾರ್ಖಾನೆಯನ್ನು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡೆಸ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೆವು. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ರೈತ ಬಾಂಧವರು ಕಾರ್ಮಿಕರು ತಮ್ಮ ವಚನವನ್ನು ಪೂರ್ತಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಾನು ಹೇಳಬಯಸ್ತೇನೆ. ಇನ್ನು ನಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಿಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ ಮುಗಿದು ನಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ ಅಂದರೆ ಇವತ್ತು ಚಂದ್ರವನ ಇರ್ಬೋದು, ಎಂ ಪಿ ಪಾಟೀಲ್ ಇರ್ಬೋದು, ಅದೆಲ್ಲ ನಿರ್ದೇಶ ಮಾಡಿ. ಇವತ್ತೇನು ಚಂದ್ರವನ ಅವರು ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿದ್ದಾರೆ, ಅವರ ಅಧ್ಯಕ್ಷ ನನ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆಗಿರೋದು ನನಗೆ ಅನಿಸ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಭಾಳ ಸಂತೋಷದಿಂದ ಯಾವುದೋ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ಇವತ್ತು ನಿರ್ಣಯ ತಗೊಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಮಗೆ ವಿಷಯವನ್ನು ಕೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಹಾಲು ಸಕ್ರಿ ದಿವಸ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ, ಹಾಲು ಜೇನು ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ಕಾರಣ ಖರೋಖರದ ಆನಂದ ಹೋಗ್ತದೆ. ಕಾರಣ ತಿನ್ ಚಾರ್ ಮಹಿನ್ಯಾಚ್ಯಾ ಪೂರ್ವ ನಿಪ್ಪಣಿಚ ಎಕ್ ಸಹಕಾರ ಕ್ಷೇತ್ರ ಮಧ್ಯೆ ಚಾಲತ ಅಸ್ನಾರ ಸಾಕರ್ ಕಾರ್ಖಾನಾ ಹರ್ಷಿತ್ನಾಥ ನಾವಾವರ್ತಿ ಸುರುವಾತ್ ಝಾಲೆಲಿ ಸಾಕರ್ ಕಾರ್ಖಾನಾ ಹರ್ಷಿತ್ನಾಥ ಸಾಕರ್ ಕಾರ್ಖಾನ್ಯಾಚ ಪುಡಕ್ ಕಾಯ್ ಅಸ ಎಕ್ ಪ್ರಶ್ನಾರ್ಥಕ ಚಿಹ್ನ ಹೋತ ಸಗಳ್ಯಾಂಚ್ಯಾ ತೋಡಂ ತೇಚ ಬೋಲ್ಲ ಹೋತ ಹರ್ಷಿತ್ನಾಥ ಕಾರ್ಖಾನ್ಯಾಚ ಪುಡಕ್ ಆಯ್ ಕಾರ್ಖಾನ್ಯಾಚ ಕಸ ಹೋಯಿಲ್ ಕಾರ್ಖಾನಾ ಬಂದ್ ಪಡೆಲ್ ಕಾಯ್ ಕಾರ್ಖಾನಾ ಲೀಸ್ ವರ್ತಿ ಜಾಯಿಲ್ ಕಾಯ್ ಅಸ ಸಗಳ್ಯಾಂಚ್ಯಾ ಸಾಮಾನ್ಯ ಶೇತಕರ್ಯಾಂಚ್ಯಾ ಆಣಿ ಯಾ ಭಾಗಾತ್ಲ್ಯಾ ಪರಿಸರಾತ್ಲ್ಯಾ ಜನತೆಚ ಎಕ್ ಪ್ರಶ್ನ ಹೋತ ಆಣಿ ತ್ಯಾ
किंवा आता